माझ्या वक्तव्यानंतर इथलं असणारं वातावरण शांत झालं, नाही तर दंगली त्याच वेळेस होते अशी असणारी परिस्थिती होती की इथे दंगली कधीही आणि केव्हाही घडू शकतात. पोलीस स्टेशनला वॉर्निंग आलेली आहे की सतर्क रहा की तुमच्या एरियामध्ये कधीही दंगल होऊ शकते, 6 डिसेंबरनंतर काहीही होऊ शकते अशा इन्स्ट्रक्शन्स त्यांना आलेल्या आहेत. नाही थांबवत नाही याबद्दल वंचितची काय भूमिका? एक लक्षात घ्या की इथे ज्यावेळेस ओबीसी मराठा कोविडच्या अगोदर लागलं होतं त्यावेळेस सगळे राजकीय नेते बिळामध्ये शिरले होते आणि सगळेच बिळामध्ये शिरले होते. दिल्लीवरनं मी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती की मागणी करण्याचा अधिकार कोणालाही आहे, त्याच्यावरती कमेंट करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, त्याच्यामुळे ओबीसींच्या नेत्यांनी मागणी मान्य करणं न मान्य करणं हे त्यांच्या हातात नाही. ही मागणी कायदेशीर आहे की नाही, घटनेशीर आहे की नाही, त्या काळच्या सरकारला घेण्याची गरज आहे. हे माझ्या वक्तव्यानंतर इथलं असणारं वातावरण शांत झालं, नाही तर दंगली त्याच वेळेस होते अशी असणारी परिस्थिती होती. आजही असणारं तेच मला दिसतंय की इथे दंगली कधीही आणि केव्हाही घडू शकतात आणि म्हणून मी आपल्याला एक इन्फॉर्मेशन शेअर केली, ती म्हणजे की लोकल पोलीस स्टेशनला वॉर्निंग आलेली आहे की सतर्क रहा की तुमच्या एरियामध्ये कधीही दंगल होऊ शकते. पत्रकारी करतो आपण हे बरोबर आहे, पण त्याच्याबरोबर मी एक नागरिक आहे हेही लक्षात घ्या. तेव्हा माझी ही जबाबदारी आहे नुसतं आग लावायची नाही तर ती शांत राहण्याची सुद्धा माझी एक जबाबदारी आहे. नुसतं TRP बघून चालत नसतो, नेत्यांची पण जबाबदारी असते, ती असते नेत्यांची, ती मी पार पडतोय. त्याच्यामुळे असताना मला शहाणपणा शिकवण्याच्या भानगडीत पडू नका. चला साजी, माझ्या अंदाजानं रस्त्याच्या माणसावरनं कितीही बोंबलला तर त्याच्यावरती कोणीही विश्वास ठेवत नाही. आमचं देवेंद्र फडणवीसांना आव्हान आहे की आपलं असणारं वक्तव्य हेच मोहन भागवतांचं वक्तव्य आहे आणि त्यांनी असणारं हे जाहीर करावं अशी आम्ही अपेक्षा त्या ठिकाणी पकडतो आहे. जोपर्यंत मोहन भागवत जे RSSचे प्रमुख आहेत घोषणा करत नाही की त्यांनी 47 ते 50 या दरम्यान जे वक्तव्य RSSच्या वतीने झालं होतं त्याच्याशी आम्ही असताना निगडीत नाही, ते आम्ही असताना जाळतो, ते आम्ही असताना नाकारतोय, तरच या ठिकाणी असताना मान्य होईल अशी असणारी परिस्थिती आहे. मी मागेही म्हणालो की 3 डिसेंबरच्या नंतर या ठिकाणी अनेक दंगली होण्याच्या असणाऱ्या शक्यता आहेत. आपण लोकल पोलीस स्टेशनमध्ये जर आज गेलात तर लोकल पोलीस स्टेशनवाल्यांना सतर्कतेचा इशारा आलेला आहे आणि कुठल्याही पद्धतीमध्ये 6 डिसेंबरनंतर काहीही होऊ शकते अशा इन्स्ट्रक्शन्स त्यांना आलेल्या आहेत. पक्षाच्या वतीने 2 महिन्यापूर्वीच मी असणारा म्हणालो होतो की एकदा 4 राज्याच्या निवडणुका संपल्या या देशाची परिस्थिती पूर्णपणे बिघडणार आहे अशी असणारी परिस्थिती आहे. दुर्दैवाने इथे असणारं मुसलमानांना टार्गेट केल्या जात आहे आणि दुसऱ्या बाजूला OBCचं आरक्षण या ठिकाणी टार्गेट केल्या जात आहे. ज्यांचा ह्या लढ्याशी संबंध नाही, OBCच्या लढ्याशी संबंधित नाही, त्या सगळ्यांनी असणारा हा लढा आपल्या ताब्यात घेऊन या दंगली कशा वाढतील अशाच स्वरूपाचं वक्तव्य त्या ठिकाणी करतायत. यासाठी OBCनी सतर्क राहावं अशी असणारी परिस्थिती आहे. या अगोदरच मुस्लिम समाजाला माझा असणारा सल्ला होता, गेले 9 वर्ष आपण असणारा अत्याचार ह्या ठिकाणी सहन केलेला आहे, 4 महिने शिल्लक राहिलेले आहेत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, या 4 महिन्यामध्ये जो काही अत्याचार होईल तो असणारा सहन करा, लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून शासनामध्ये निश्चित बदल होणार ही खात्री मी आपल्याला असणारं त्या ठिकाणी देतो. उद्याचं सरकार कोणाचं असेल हे सांगता येणार नाही, पण ह्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राहणार नाहीत
एवढी गवाही फक्त असणार मी त्या ठिकाणी आपल्याला असणार देऊ शकतो. दुसरं, आपण आपल्याला एक सवय लागलेली आहे की कुठलाही प्रश्न हा धार्मिक चष्म्यातूनच बघावा अशी असणारी परिस्थिती आहे. गदाफीच्या विरोधात ज्यावेळेस जन आंदोलन लिबियामध्ये झालं त्यावेळेस बी जे पीचं सरकार होतं, लिबिया हे राष्ट्र आहे, तेव्हा गदाफीबरोबर राहायचं की लोकांसमोर राहायचं याच्यापेक्षा ते मुस्लिम राष्ट्र आहे आपल्याला काय करायचं अशी असणारी परिस्थिती आहे. आजही आपल्याला असणारा फिलिस्तीनच्या प्रश्नावरती इस्रायल आणि फिलिस्तीनच्या लोकांमधला लढा सुरुवात झाला आहे, बॉम्बिंग सुरुवात झालेली आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि तिथे आपल्याला असं दिसतं आहे की पॉलिटिकल लीडरशिप ही एक लाईन घेत आहे आणि ॲडमिनिस्ट्रेशन जी आहे ती दुसरी लाईन घेत आहे असं आपल्याला त्या ठिकाणी दिसतं आहे. म्हणजे प्राईम मिनिस्टर हे इस्रायलबरोबर आहेत आणि फॉरेन मिनिस्ट्री अँड फॉरेन सेक्रेटरी हे पॅलेस्टाईनच्या लोकांबरोबर आहेत अशी असणारी परिस्थिती आहे. अशा ह्या ठिकाणी भारतावरती फार मोठा परिणाम होऊ शकतो या युद्धाची व्याप्ती वाढली तर. या युद्धाची व्याप्ती वाढली तर भारतावरती फार मोठा परिणाम होऊ शकतो, कारण का भारतीय या गल्फ कंट्रीजमध्ये 5 कोटीच्या वरती आहेत अशी असणारी परिस्थिती आहे. युद्ध झालं तर त्यांना असणारं सोडावं लागेल किंवा त्यांना असणारं सुरक्षित आणण्यासाठी सरकारला पूर्णपणे बोजा उचलावा लागेल. दुसऱ्या अनेक गोष्टी आहेत की ज्या मी इथे मांडलं, एकच फक्त आपल्यासमोर या ठिकाणी मांडलं आहे. माझ्याबरोबर असणारे जमाते इस्लामीचे असणारे पुणे शहराचे अध्यक्ष आहेत, जमाते उलमा हिंद यांचे असणारे अध्यक्ष आहेत. सरकारी 3 दिवसापूर्वी मुंबईमध्ये सर्व मुस्लिम संघटनांची बैठक झाली, 400 उलेमा आणि मौलवी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या सगळ्यांचा निर्णय झाला की 8 डिसेंबरला आझाद मैदानावरती पॅलेस्टाईनच्या इश्यूवरती फिलिस्टाईनच्या इश्यूवरती आपण असणारा पीस सभा त्या ठिकाणी घेतली पाहिजे आणि वेगवेगळ्या धर्माचे जे लोक आहेत त्या सगळ्याने त्या ठिकाणी उपस्थित राहावं असं आवाहनसुद्धा त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. मी असं म्हणेन की मुस्लिम संघटनांच्या रिलिजियस संघटना असतील पण त्यांनी असणारं एक भूमिका घेतली, त्या भूमिकेला वंचित बहुजन आघाडी साथ देत आहे आणि आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहोत. तेव्हा आंतरराष्ट्रीय प्रश्नांकडे धर्माच्या चष्म्यातून न बघता, ते एक वेगळं राष्ट्र आहे आणि भारत एक वेगळं राष्ट्र आहे, तर या दोन राष्ट्रांच्या भूमिका कशा असल्या पाहिजेत, त्यांचे संबंध कसे असले पाहिजेत या दृष्टिकोनातून सामान्य माणसाने सुद्धा विचार करायला सुरुवात केली पाहिजे. भारतीय जनता पक्ष, RSS त्यांच्या संलग्न असणाऱ्या संघटना, हा मुसलमानाचा इश्यू आहे, आपल्याला काय करायचं आहे त्यांचं ते बघून घेतील अशी जी भूमिका आहे. मी असं म्हणेन की ही चुकीची भूमिका आहे. एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राबरोबरच्या संबंधाचा हा प्रश्न आहे. भारतीय फार मोठ्या प्रमाणात गल्फ कंट्रीजमध्ये नोकऱ्यांच्या निमित्ताने, उद्योगाच्या निमित्ताने